जरी सुटला असला तुमचा, तरी सुगंध तुमचा स्मृती देत राहील। जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील। माणसातला देव माणूस, तब्बल 25 वर्ष रेवणगावचे सरपंच असलेले स्वर्गीय प्रकाश दाजी मुळीक यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन। शोकाकुल समस्त रेवणगाव ग्रामस्थ आणि रेवणगाव ग्रामपंचायत रेवणगाव। या जिल्ह्याची पालकमंत्री ज्यांच्या नावात जय आहे आणि माझे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय थोरात साहेब, आदरणीय दानकर साहेब, आदरणीय विश्वजितजी कदम साहेब, आदरणीय दत्तामामा भरणे साहेब आणि सर्व व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर आणि लाखोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने आलेले अहिल्याप्रेम, खरं तर या स्टेजवरती मी बोलावं ते पत्रिकेत नव्हतं, परंतु तुम्हाला सगळ्यांना मला गर्वाने सांगायचंय, मी एक मेंढपाळाची मुलगी आहे, मी धनगर समाजाची मुलगी आहे। जो काही कालवा एका माणसाने 27 तारखेला केला त्या व्यक्तीची मी निंदा करते। खर तर पवार साहेब मला म्हटले होते असलं काही बोलायचं नसतं, काही बोलू नये, मला जयंत पाटील साहेब सुद्धा बोललेले, मी माफी मागून बोलते, कारण मी पण धनगर समाजाची तरुणी आहे। मला सांगा या ठिकाणी या राज्याचे माजी मिनिस्टर ज्यांनी खासदार खाऊन धनगर समाजाचं नेतृत्व केलं, आदरणीय महादेव दानकर साहेब उपस्थित आहेत, पुणे जिल्हा परिषदेचे जी देशातली नंबर 1 जिल्हा परिषद आहे त्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माझे काका आदरणीय देवगते नाना इथं उपस्थित आहेत, इथं धनगर समाजाचे नेते उपस्थित आहेत। ही धनगरची माणसं नाहीत का? कुठेतरी कांगावा करायचा त्या पेशवाईच्या नादाला लागून धनगर समाजाला दावणीला बांधण्याचे धंदे त्या माणसाने केलेले। मला सांगायचंय आदरणीय पवार साहेबांच्या परवानगीने मी बोलते, अरे तुम्ही एकटे धनगर समाजाचे आहेत का? आम्ही आजकाल धनगर आहेत जे काठी आणि घोंगड याची किंमत जाणतो। जे म्हणतात चांग भलं चांग भलं, आधी तुमचं चांगलं उद्या मग आमचं चांगलं उद्या, अशा समाजाचे आम्ही लोक आहेत। आणि कशाला तुम्ही अहिल्या देवीला जाती काढकवताय? मला आठवतं दुपऱ्याताई आणि मी तौढीला 2015-16 आम्ही जयंतीला गेलो होतो, तिथं आदरणीय राम शिंदे साहेब असतील भाजपाचे परंतु नेते त्यांचा मला आदर आहे, एक सुसंस्कृत माणूस आहे, तो माणूस कधीही असे कालवट लावण्याचे प्रकार करत नाही, म्हणून एक व्यक्ती म्हणून मला त्यांचा आदर आहे। ताईंना ते म्हटले ताई माझा कार्यक्रम आहे माझ्या घरी या, ताई राष्ट्रवादीच्या होत्या तरी सुद्धा सुप्रिया ताई मला म्हटल्या सक्षणा अजिबात मनामध्ये असले आडवेड आणायचं नाही म्हणे, अगं मतभेद असतात मनभेद करायचे नाही, चला आपण राम शिंदेच्या घरी जाऊ, तुम्ही जरूर विचारा, मी सत्य बोलतेय, डायलॉग नाही टाकत आहे त्यांच्या सारखे, तो हाय व्होल्टेज ड्रामा महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याची निंदा सुद्धा झालेली आहे। मला सांगायचंय आम्ही तिथे गेलो राम शिंदे साहेबांच्या घरी, चहा घेतला जेवण घेतलं आम्ही निघालो, ही महाराष्ट्राची चोर आणि कशाला अहिल्या देवीने अडकवताय जातीमध्ये? अखंड महाराष्ट्राचं नाही असे तू हिमाचल अगदी जम्मू पासून ते काश्मीर पर्यंत ज्या मातेली सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक मूल्य दिले त्या मूल्यांची रुजवण केली अशा अहिल्या देवी माता हा फक्त धनगर समाजाच्या नाहीये अखंड भारताच्या आहेत। स्कॉटलंडच्या आना म्हटल्या होत्या द लेडी नेव्हर बिफोर, या भारत भूमीवरती अशी राजमाता होणे नाही, कारण स्वतःच्या मुलीचा विवाह आंतरजाताई घडवून देणार आहे। शाहू महाराज ज्यांनी शाहू छत्रपतींच्या घरातली मुलगी होळकरांच्या घरात दिली असा हा महाराष्ट्र आहे। पुरवणे मी महाराष्ट्रातले तुम्ही आम्ही लेकर आहे आणि जातीत जर तुम्ही महाराष्ट्राचा सरोखा बिघडवत असाल तर हो मी प्रश्न करणार, इथं धनगर समाजाचे नेते कार्यक्रमाला भाजपाला कशाला पाहिजे होते? पडळकरांच्या दोडीला ते खिल्लार दोन तो खट्या बळी त्याचा भाऊ खोर, अरे निवडून येत नाही तुम्हाला मतदार संघ नाही, आणि जर मतदार संघ असतो तर भाजपाने जात सोडून बारामती कशाला पाठवला याचं उत्तर तुम्ही शोधा। भांडण लावायचे जर तुमची कर्मभूमी जिल्हा तुमचा आणि बारामतीत लढता, अरे तुमच्या मतदारसंघात लढा, मला
राघोबा दादा, राघोबा जरा शिस्तीत राहा, मी आज इथे आहे म्हणून माझ्यावर चाल करा, इथे आज तुम्हाला बघून घेईन। तसं मला सांगायचंय फडणवीस, एकट्या फडाक्याच्या जोरावरती तुम्ही उड्या मारू नका, नागपूरच्या तंबूत बांधून ठेवण्याची हिम्मत आमच्याकडे लक्षात आणि हो मी पवार साहेबांसमोर मागणी करते की धनगर समाजाला खरंच गरज आहे। आज मी खंत व्यक्त करते, 288 आमदारांनी फक्त एक धरले मामा विधानसभेत, मला वाईट वाटतं, माझा समाज होळा आहे हो, लोकांचं चांगलं होऊ द्या मग आमचं चांगलं होऊ द्या। आज मला बापूंची आठवण येते, मी नव्हते त्या काळात, आदरणीय शेंडगे बापू ज्यांनी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि साहेबांनी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने ते राजकारण केलेलं आहे। सोलापूरचे माजी मंत्री देवकथे काका आज नाहीये परंतु साहेबांचे जुने सहकारी, कसं काय तुम्ही एखाद्याला तुम्ही असं विलन ठरवता शुल्लक आमदारकीसाठी? अरे अशा किती आमदारकी येतील आणि जातील एक लक्षात ठेवा, धनगरांच्या घोंगडी स्वाभिमानाची ताकद आहे, कष्टाची ताकद आहे आणि तुम्ही माणसं वैचारिक वसा आणि वारसा घेऊन जगणारी आहात। मला अभिमान आहे की धनगर समाजात जन्मले परंतु अहिल्या देवींचा वारसा आहे की येस सुसंस्कृत सभ्य आणि राजकारण करावं तर सभ्यतेच्या संस्कृतीने करावं। जयंत पाटील साहेबांनी कधी सांगितलं नाही की इथं स्मारक बनवू नका, का हो विष्णू मानेचे काका खासदार आहे, विष्णू मामांचे आजोबा आमदार आहे, एक मेंढपाळाचा मुलगा आज स्मारकाचं उद्घाटन घेतोय, पोटात कालवलं स्वतःची स्वतः वीट लावली का या स्मारकाला हे विचारायचंय मला। तुम्ही लावली असती तर आम्ही तुमचं स्वागत केलं असतं, नुसत्या दुसऱ्याच्या अंगणात येऊन बाता मारायच्या, परंतु इथून सांगते मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है, हे अंगण आमचं आहे। विष्णू माने साहेब आणि निधी देणारे आमचे पालकमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आणि तमाम धनगर नगरसेवक यांचं हे काम आहे। ठीक आहे आमच्या खोकताई भाजपच्या महापौर होत्या, परंतु मी एक महिला म्हणून खोकताईंचं सुद्धा अभिनंदन करते की या सगळ्या प्रोसेस मध्ये त्यांनी सुद्धा हातभार लावलेला आहे। जास्त बोलणार नाही एवढंच सांगेन, तुम्ही स्वतःला फार हिरो समजू नका पडळकर, अभी तुम जानते नाही, लड़की समझ के फ्लावर समझे क्या, फायर